जे 28 मे रोज औरंगाबाद जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जालना या ठिकाणी प्रेस माध्यमांशी पत्रकार बांधवांशी बोलताना वंचित बहुजन आघाडी व MIMने लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने ह्या दोन्ही पक्षांना 1,000 कोटी रुपये दिले असं त्यांनी आरोप केलं। आम्ही असं मानतो त्यांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे आहेत। कालच त्यांच्या त्या वक्तव्याला धरून आम्ही सिटी चौक पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक अशोकजी गिरी साहेब यांना आम्ही त्या ठिकाणी रजिस्टर तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीत आम्ही नमूद केलेलं आहे जर चंद्रकांत खैरे यांच्याकडनं पुरावे घ्यावे नसता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। गिरी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आज संध्याकाळपर्यंत पोलीस प्रशासन नेमकं गुन्हा दाखल करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आज संध्याकाळपर्यंत पोलीस प्रशासन त्यांच्यावर काय काय कारवाई करणार, चंद्रकांत खैरेंवर गुन्हा दाखल करणार की नाही करणार हे आम्ही वाट बघणार आहोत। जर पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा जर नाही नोंदवला तर येणाऱ्या दोन तारखेला आम्ही आंदोलन करणार। त्या आंदोलन करत असताना प्रशासन आम्हाला वेळोवेळी सांगत आहे आंदोलन करण्यासाठी तुम्हाला विभागीय आयुक्त कार्यालय आहे, तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय आहे, पण आम्ही वंचित बहुजन आघाडी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। आम्ही ना विभागीय आयुक्त कार्यालय ना जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आंदोलन न करता आम्ही सरळ सरळ माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मछली खडकच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी निदर्शनं करणार आहेत। त्याचबरोबर आम्ही कालच औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद शहर, संपूर्ण जिल्ह्यातील व शहरातील पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत माजी खासदार चंद्रकांत खैरे जिल्ह्याच्या ठिकाणी कोणत्याही रस्त्याला जर दिसले आणि शहरामध्ये कुठेही जरी आढळले तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासावं असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिलेली आहे। जर माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब यांनी आम्ही त्यांना 2 दिवसाचा अल्टिमेट देत आहोत, ह्या 2 दिवसात त्यांनी ज्या प्रकारे जालन्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीवर जे आरोप केले त्याच पद्धतीने औरंगाबाद शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जर जाहीर माफी जर नाही मागितली तर आम्ही त्यांच्या ऑफिससमोर निदर्शने करणार आणि चंद्रकांत खैरे यांच्या तोंडाला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी काळं फासल्याशिवाय राहणार नाही या भूमिका आम्ही ठाम आहोत। माझं नाव प्रभाकर देवमन बकले, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष, औरंगाबाद पूर्व।